हेलो काटोल, हेलो काटोल, नमस्ते दोस्तों, आइए इस चैनल पर देखिए अपने काटोल की कुछ अनकहे अनजाने नागरिकों की एक झलक। माझं नाव विजय वसंतराव माळोडे, मी राहणार काटोल। माझं शिक्षण काटोलमध्येच पूर्ण झालं आहे आणि मी शेती व्यवसाय माझा पूर्ण आहे आणि माझं लग्न 1996 मध्ये। माझी पत्नी आहे रेखा विजय माळोडे। आणि मला दोन मुलं आहे। मोठ्या मुलाचं नाव सौरभ विजय माळोडे, तो केडीगेला बी सेकंड इयरला आहे, सिव्हिल हे आहे। आणि छोट्या मुलाचं नाव धनंजय विजय माळोडे, तो बी पॉलिटेक्निक दत्ता मेघे पॉलिटेक्निकला आहे, सेकंड इयरला। आणि मला काटोलमध्ये जो अनुभव आहे तो काटोलमध्येच लहानापासूनचा पूर्ण मला अनुभव आहे आणि मी त्याच्यात पूर्ण याच्यात पूर्ण या शेतीच्या याच्यात वगैरे पूर्ण सहकार्य आहे मला। आणि माझा शेतीत मी जे उत्पन्न घेतो कपाशी संत्रा मोसंबी सोयाबीन आणि मी स्वतःच शेती करतो। माझी मोठी बहीण आहे, तिचं नाव प्रेमा रामभाऊजी शेळके, राहणार नागपूर वानाड। नमस्कार, माझं पूर्ण बालपण काटोललाच गेलं। माझं हे जन्मस्थान आणि शिक्षण पूर्ण माझं इथेच झालं। या शहराबद्दल मला जितकी आपुलकी जितकं प्रेम आहे, हे शहर या शहराने मला खूप काही सुंदर सगळं म्हणजे शिकवलं। या शहरातून मी सगळ्या गोष्टी माझ्या झाल्या, त्यामुळे मला या शहराबद्दल खूप अभिमान प्रेम आणि वात्सल्य आहे। म्हणजे बाकी ठिकाणी बाहेर जे जातात लोक, त्यांना पण या शहराबद्दल खूप आपुलकी आणि प्रेम आहे। इथे आपल्याला निसर्गाशी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं, ज्याच्यात आपल्याला सगळ्या ठिकाणी खऱ्या गोष्टी इथे मिळतात, शेतातल्या निघालेल्या, ज्याच्यात काही भेसळ राहत नाही, ते सगळं चांगलं आणि आपलं स्वास्थ्य चांगलं राहू शकतं। शेतातल्या उत्पन्नाने त्याच्यातल्या शेतातलं जे काय आपल्याला सगळं मिळतं राहते देऊ, त्याच्यामुळे आम्हाला या गावाविषयी जास्त प्रेम आहे। आधी माझ्या इथे शेती एकत्र 25 एकर आहे, काटोलला 12 एकर आहे आणि जिंकायला 15 एकर आहे। माझा TVSबद्दल अगदी जवळचं नातं आहे, कार्तिक ॲटोमोबाईलसोबत माझं नेहमीचं नातं आहे आणि मी कार्तिक ॲटोमोबाईलमधून 4 गाड्या घेतल्या आहे आणि कार्तिक ॲटोमोबाईलचे सर्व्हिसिंग चार्जेस वगैरे जे आहे ते सगळं व्यवस्थित आहे। तिथचे वर्कर्स चांगले आहे, मालक चांगले आहे आणि सर्व्हिस खूप छान आहे त्यांची। जेव्हा आपल्याला सर्व्हिसिंग करायचं असतं तेव्हा आपण जर फोन करून सांगितलं तर ते आपल्याला सर्व्हिस करायला बोलत घेऊन जातात, घरून गाडी घेऊन जातात। काटोल सुंदर बनवायला चरण सिंग ठाकूरांची खूप हातभार लागली आहे आणि त्यांच्यामुळे ते सगळं सगळं स्वच्छता आणि हे सगळं काटोल प्रदर्शन चरण सिंग ठाकूर म्हणून चांगले झाले। शरद सिंग चरण सिंग ठाकूर यांचे आम्हाला खूप योगदान आहे, आभारी आहोत आणि स्वच्छ काटोल आणि सुंदर काटोल बनवण्यासाठी त्यांचा स्नेहाचा वाटा आहे। माझ्या काटोलवासियांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। दोस्तो, फिर मिलेंगे अगले वीडियो में एक नई दिलचस्प कहानी के साथ। आज का हमारा वीडियो आपको कैसा लगा हमें जरूर कमेंट कीजिए, लाइक शेयर और सब्सक्राइब भी कीजिए। धन्यवाद।